नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड, हम सिकेंगे चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी ऍप सांगणार आहे ज्या ऍपद्वारे तुम्ही इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश हे इझी एकदम व्हॉट्सअपवरती तुम्ही चॅटिंग करते वेळेस तुम्हाला कुठलीही ऍप खोलायची गरज नाही. एक वेळेस ऍप खोल इन्स्टॉल करायचे, इन्स्टॉल करून तुम्ही त्याच्यामध्ये काय बेसिक सेटिंग्स आहेत त्या सेटिंग्सवरती क्लिक करायचं. तुम्हाला दोन्ही साईडला दिसत असेल की या पद्धतीनं तुम्ही तुमचा मित्र कोणी असेल इंग्लिश झाडत असेल आणि तुम्हाला त्याला इंग्लिशमध्ये रिप्लाय द्यायचा असेल तर एकदम रापचिक, एकदम व्यवस्थित तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये उत्तरं देऊ शकता कुणाचीही हेल्प न घेता. तर ते कसं करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला खाली रेड कलरचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की बेल आयकन दाबा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती भेटतील. चला तर सुरू करूया, ह्या ॲपविषयी पूर्ण माहिती घेऊया. तर मित्रांनो, ही ॲप घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवरती सिम्पल U-Dictionary तर खालीच येईल तुम्हाला. ही ॲप ओपन करायची आहे, ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची आहे. ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेली आहे त्याच्यामुळे ओपन हे ऑप्शन येते. तुम्ही इन्स्टॉल केल्याच्यानंतर ओपनवरती क्लिक करा. ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर अलाव करायचं आहे. हे तीन स्क्रीनवरती तुमच्या स्क्रीनशॉट येतील, तिन्हीला तुम्हाला स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पल अलाव करायचं आहे दोन वेळेस. अलाव केल्याच्यानंतर इथे तुम्हाला आपल्याला प्रायमरी लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे. इथे तुम्ही मराठी करू शकता. ठीक आहे, आणि डनवरती क्लिक करायचं आहे. तर ॲटोमॅटिकली एक 4-5 MB फाईल आहे ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल. इथे तुम्ही ऑफलाईन डिक्शनरीमध्ये जाऊन पाहू शकता. इथे इंग्लिश टू मराठी ही ऑफलाईनमध्ये आपल्याला आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक बेसिक सेटिंग करायची आहे. याच्यामध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला कॉपी टू ट्रान्सलेट असा ऑप्शन येईल. याच्यामध्ये इन्स्टंट कॉपी ट्रान्सलेट याला ऑन करायचं आहे आपल्याला. आता हे ॲपच्या सेटिंग झालेल्या आहेत आपल्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण इथं सिम्पल वर्डवरती जर क्लिक केलं तर वर्डवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही कुठलंही वर्ड टाका गुड, तर पूर्ण याचा खाली अर्थ, याचा सर्व गोष्टी, याच्या ग्रॅमॅटिकली वगैरे सर्व गोष्टी येतील याच्याखाली. ठीक आहे, आणि याचा एक चांगला ऑप्शन असा आहे की याच्यामध्येही आपल्याला कॅमेरा थ्रू, असा हा कॅमेरा आहे. जर आपण ह्या कॅमेरावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला कॅमेरा थ्रूही आपल्याला याच्यामध्ये पाहता येणार आहे. आता मी सिम्पली जसं पाहतो एनिवेअरचा अर्थ कुठेही तुम्हाला सिम्पलवरती दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही याचा कॅमेराचाही यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण येणार आहोत व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती कसं चॅटिंग कराल तुम्ही करताना मी तुम्हाला अगोदर दाखवतो. मी टाईप करतो हाय हाऊ आर यू एकावरून. मी एकाच मोबाईलमध्ये दोन व्हॉट्सअप वापरतोय. हा मेसेज सेंड केला मी दुसऱ्या याच्यावरती आला. मी याला सिम्पल सिलेक्ट केलं आणि कॉपी केलं. कॉपी केल्याच्यानंतर वरती तुम्हाला दिसतंय वरती आलेलं आहे. तर ते मी कॉपी केलं. कॉपी करून परत हे कट करून तिथे पेस्ट केलं आणि त्यांना सेंड केलं. हे पाहू शकता, याला कॉपी करायचं आहे. कॉपी करून इथे मी बरा आहे असं ॲन्सर देऊन पेस्ट करून सिम्पल पाठवायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही ट्रान्सलेट करून तुम्ही चॅटिंगही करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि पुढे तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. थँक्यू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.